वर्तमान काळाबद्दल एक गोष्ट आणखी जी तुम्ही लक्षात घ्यायची आहे ती काय आहे? वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप येतं, हे नेहमीसाठी आठवण ठेवा. आणि हे क्रियापदाचं पहिलं रूप कुठे असतं? नंबर दोन वर. नंबर दोन वर का म्हणावं लागत? कारण नंबर एकचा शब्द करता असतो, कर्म असतं. तर राहिला मग शब्द नंबर दोन वरच येणार. तर नंबर दोन वर आलेला शब्द जर फर्स्ट फॉर्म असेल तर ते वाक्य कशाचं असतं? वर्तमान काळाचं. नंबर दोन वर आलेला शब्द जर सेकंड फॉर्म असेल तर काय असतं? भूतकाळाचं. आणि जर शब्द विल असेल तर काय असतं? भविष्यकाळाचं. आता वर्तमान काळात जेव्हा तुम्ही पहिलं रूप वापरता, कोणताही वर्तमान काळ असू द्या, तो साधा असो किंवा पूर्ण असो, त्याच्यामध्ये तुम्हाला या पहिल्या रूपासोबत एकवचनी शब्द असला तर एस जोडावा लागतो. उदाहरणार्थ मराठीवरून लक्षात घ्या, श्याम येतो, मुले येतो, असं म्हणता का तुम्ही? असं नाही म्हणत आपण. मुले वापरल्याबरोबर आपण येतोच काय करतो? येतात करतो. म्हणजे मराठीमध्ये सुद्धा एकवचनीच्या पुढे तुम्ही एकवचनी क्रियापद घेत आहात आणि अनेकवचनीच्या पुढे अनेकवचनी घेत आहात. अगदी याच पद्धतीने एकवचनी कर्त्याच्या पुढे क्रियापद वापरताना, येतोचा शब्द कम वापरताना त्याला एस लावून वापरायचं, म्हणजे कम्स म्हणायचं. श्याम येतो म्हणायचं तर तुमचं वाक्य काय होईल? श्याम कम्स. ते जर मुले येतात म्हणायचं असेल तर चिल्ड्रन कम. म्हणजे अनेकवचनी शब्दाच्या पुढे एस नाही लावायचंय तुम्हाला, एकवचनीच्या पुढे एस लावायचं. याला आठवण कसं ठेवणार तुम्ही? याला असं आठवण ठेवायचं की एकवचनी कर्त्याच्या पुढे क्रियापदाचं पहिलं रूप येत असेल, क्रियापदाचं पहिलं रूप येत असेल म्हणजे काय? तर त्याला एस लावायचं. ही लाईन मी तुम्हाला बोर्डवर लिहून का दाखवली? की व्यवस्थित तुम्ही त्याकडे लक्ष द्यावं. जर तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही तर तुमची वाक्य मुले येतो सारखी होऊन जाईल किंवा श्याम येतात सारखी होऊन जाईल, म्हणजे न जुळणारं क्रियापद म्हटल्यासारखं. या नियमाला केवळ दोन शब्द अपवाद होतात, त्यातला एक शब्द आहे आई आणि दुसरा शब्द आहे ई. आई शब्द एकवचनी आहे, यू एकवचनी आणि एकवचनी दोन्ही आहे. यू एकवचनी आणि एकवचनी दोन्ही जरी असलं तरी इंग्लिशमध्ये यूचा वापर अनेकवचनीप्रमाणेच होतो. म्हणजे यूच्या पुढे तुम्हाला जर इज आणि आरची निवड करायची असेल तर कोणाची निवड करावी लागते? आरची. यू सोबत वॉज आणि वरची निवड करायची असेल तर यू सोबत काय येतं? वर. म्हणजे यू सोबत इज आणि वॉज येत नाही. आई हा शब्द एकवचनी आहे, आई सोबत तुम्हाला हे एस लावायचं नाही. म्हणजे तुम्हाला जर म्हणायचं असेल मी येतो तरी तुम्ही वाक्य कसं करणार? आई कम, एस नाही लावणार. जसं श्याम येतो म्हणजे एस लावलं होतं. लक्ष द्या, या नियमाला केवळ दोन शब्द अपवाद आहेत, आय आणि ये. या दोघांच्या पुढे तुम्हाला एस लावायचं नाही. सेम हाच नियम मी खाली आता लिहितोय, फक्त अनेकवचनी हा शब्द वापरतो. अनेकवचनी कर्त्यापुढे क्रियापदाचं पहिलं रूप येत असेल तर ते येईल, त्याला एस लावण्याची गरज नाही. गरज नाही म्हणजे लागणारच नाही. दोन तीन वाक्य मी तुम्हाला समजावून दे. उदाहरणार्थ तुम्ही जर म्हणत असाल मुलगा येतो, मुलगा एकवचनी शब्द आहे. तुम्ही जर म्हणत असाल बस येते, बस एकवचनी आहे. तुम्ही जर म्हणत असाल ट्रेन येते, ट्रेन एकवचनी आहे. तर हे सगळे शब्द कारण की एकवचनी आहे आणि त्याच्या पुढे येते वर्तमान काळ आहे आणि वर्तमान काळामध्ये पहिलं रूप येतं, तर त्याला काय करायचं? तुम्ही एस लावायचं. म्हणजे तुमचं वाक्य होईल अ चाइल्ड कम्स, तुमचं वाक्य होईल अ बस कम्स, अ ट्रेन कम्स. या पद्धतीने तुम्हाला एस लावावं लागेल. समजा याऐवजी तुम्ही म्हणत असाल मी येतो किंवा तू येतोस, तर यावेळेस मात्र तुम्ही एस लावू नका. यांची वाक्य कशी करा? आय कम, यू कम. सांगण्याचा अर्थ केवळ आय आणि यू
या दोन शब्दांना तुम्ही अपवाद समजा आणि बाकी सगळ्या एकवचनीच्या पुढे तुम्ही क्रियापदाचं पहिलं रूप लिहित असाल तर आठवणीने त्याला एस लावा. दुकान उघडते म्हणायचं असेल तर शॉपच्या पुढे ओपन लिहू नका, ओपन्स करा. का तसं? कारण शॉप एकवचनी शब्द आहे. जर शॉपच्या ऐवजी तुम्ही शॉप्स लिहित असाल म्हणजे अनेक वचनी लिहित असाल तर तशा वेळेस मात्र नुसतं ओपन येईल आणि हे जर नुसतं शॉप असेल तर काय म्हणजे ओपन्स. मुलगाच्या ऐवजी मुले असेल, बसच्या ऐवजी बसेस असेल, ट्रेनच्या ऐवजी ट्रेन्स असेल तर त्यावेळेस मग एस नाही लावायचा. हाच नियम इतर काळामध्ये पण अप्लाय होतो. जसं पूर्ण वर्तमान काळ आहे तर पूर्ण वर्तमान काळामध्ये कर्त्यानंतर तिथे पण पहिलं रूप असतं. कोणता पहिला रूप असतो तिथे? हॅव असतं. तर मग हॅवला सुद्धा तुम्हाला एस लावावं लागेल. हॅवला एस लावलं तर काय बनतं त्याचं? हॅज. हॅवला एस लावून हॅव्स नाही होणार, त्याचं हॅज होईल. म्हणजे या सगळ्या एकवचनी सोबत तुम्हाला काय वापरावं लागणार? श्याम आला आहे. कसं होईल तुमचं? श्याम हॅज कम. एस लावायचा तिथे. पुन्हा एकदा एका मिनिटात मी सांगून टाकतोय, शिवाय पुस्तकात समजावलेलंच आहे, तुम्ही रिप्ले करून पहा. एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा पहा, नाही कळलं तर आणि पुस्तकामधून सुद्धा पाहू शकता. शिवाय जो चार्ट तुम्ही झेरॉक्स केला असेल त्या चार्टच्या कोपऱ्यात, म्हणजे या चार्टवर इथे 21 शब्द आहे, इथे 10 क्रमांक आहे आणि इथे कोपऱ्यात दोन तीन गोष्टी लिहिल्या, त्याच्यामध्ये सुद्धा एसचा फरक दिला. जसा हा हॅव हॅजचा फरक आहे, हॅव हॅजचा फरक काय आहे? हॅज म्हणजे हॅवला एस लागलेला आहे. डूडसचा फरक काय आहे? डज म्हणजे डूला एस लागलेला आहे. डूडसचा मला गोंधळ होतो असं अजिबात सांगू नका. हॅव हॅजचा मला गोंधळ होतो असं अजिबात सांगू नका. कारण हॅज म्हणजे हॅवला एस लागलं, डज म्हणजे डूला एस लागलं. आणि एस कधी लावायचं म्हटलं मी? एस तेव्हा लावायचं जेव्हा तुम्ही एकवचनी कर्त्यापुढे त्याला लिहित असाल तर एस लावायचं. श्याम एकवचनी आहे, माणूस एकवचनी आहे, मुलगा एकवचनी आहे, पुस्तक एकवचनी, जे काही शब्द एकवचनी असतील आणि त्याच्यापुढे पहिलं रूप येत असेल तर त्याला आपण एस लावून टाकायचं. एवढीच गोष्ट आहे. हॅव हॅजचा फरक पण त्याच स्टाईलने होईल, डूडसचा पण त्याच स्टाईलने होईल. जर मला म्हणायचं असतं मुलगा येतोच्या ऐवजी मुलगा येत नाही तर मी वाक्य कसं केलं असतं? अ चाइल्ड. कारण की चाइल्डच्या पुढे मला पहिलं रूप घ्यायचंय तर या पहिल्या रूपाला मी एस लावलं असतं. एवढंच, पहिल्या रूपाला एस लावायचं. एवढंच. येत नाही म्हणायचं असल्यामुळे डझंट आणि येणेचा शब्द का? अ चाइल्ड डझंट कम. या पद्धतीने वाक्य. तर इथपर्यंत मी जी तुम्हाला माहिती दिली, इथपर्यंत खरं तर आपण दोन चार्टचीच माहिती घेतली, एक काळांचा चार्ट आणि 21 शब्दांचा चार्ट. या दोन चार्टवर आधारित वाक्य पाचव्या पुस्तकापर्यंत तुम्हाला करता येते. पाचव्या पुस्तकापर्यंतची सगळी वाक्य करा. जी वाक्य सोपी वाटतात ती सोडून नाही टाकायची, कारण तीच सोपी वाक्य पुढे जाऊन आपल्याला कठीण वाटतात. घरी आल्यावर मी तुला सगळं सांगेन. आता घरी आल्यावर मी तुला सगळं सांगेन म्हणायचं असेल तर ती वाक्य या चार्टवर आधारित आहे. पण जेव्हा ही रचना येईल, 24व्या पुस्तकामध्ये ही रचना आहे, तर त्यावेळेस आपल्याला इकडचं सोपं वाक्य तिकडे कठीण होऊन जातं. मी घरी येतो. आता हेच वाक्य तुम्हाला जर म्हणायचं असेल तर तुमचं वाक्य असतं जेव्हासाठी शब्द येतो सुरुवातीला वेळ आणि मी घरी येतो. जसं मी येतो तुमच्या समोरच लिहिलेलं आहे आणि पुसलडे. मी येतो म्हणजे ऐका आणि घरी म्हणजे वेन आय कम होम, घरी आल्यावर साठी इंग्लिशचं वाक्य. मी तुला सगळं सांगेन. आता सांगेन कोणता काळ आहे? भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हटलं की कोणता शब्द यायला पाहिजे तिथे? विल. आय विल. त्याला मी वाटलं शॉर्ट मध्ये लिहून टाकतो आय विल टेल. आय विल टेल यू एव्हरीथिंग. हे शॉर्ट फॉर्म्स 16 नंबरच्या पुस्तकात दिलेले आहे. तर या पद्धतीने ते वाक्य झालं. सांगण्याचा अर्थ वाक्यांकडे दुर्लक्ष करू नका, पूर्ण पुस्तक सोडून पुढच्या पुस्तकाकडे जा. इथपर्यंत मी दिलेल्या माहितीवर आधारित पाचव्या क्रमांकाच्या पुस्तकातील सगळी वाक्य होती. आता यानंतर मी तुम्हाला पॅसिव्हच्या चार्टवर आधारित माहिती देईन.